आयटीआय प्रवेश 2023 दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये आपला नंबर लागला तर काय करावे आणि अलॉटमेंट झाले नाही म्हणजेच नंबर लागला नाही तर काय करावे। आयटीआय प्रवेशासाठी सेकंड राऊंड यादी ऑनलाईन जाहीर झाली 31 जुलै 2023 सायंकाळी 5 वाजता। ज्या उमेदवारांना अलॉटमेंट झाले असा मेसेज आला त्यांनी संस्थेत जाऊन प्रवेश घ्यावा। SMS आला नसल्यास वेबसाईटवर कॅन्डिडेट लॉगिनमध्ये जाऊन खात्री करून घ्यावी। तसेच संस्थेतही ट्रेड निहाय प्रवेश याद्या फलकावर लावण्यात येतात। प्रवेश निश्चित झाला नसल्यास आपण तिसऱ्या प्रवेश फेरीची वाट पाहावी, वाटल्यास ऑप्शन बदल करू शकता। दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रवेश दिनांक 1 ऑगस्ट 2023 सकाळी 9 वाजता ते 4 ऑगस्ट 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्यक्ष संस्थेत जाऊन कागदपत्र फीसह प्रवेश घ्यावा। तसेच याच कालावधीमध्ये ज्या उमेदवारांचा प्रवेश झाला नाही त्यांनी वरील कालावधीत संस्थानिहाय ट्रेड ऑप्शन बदल करू शकतात। यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रवेश घ्यावा। त्यासाठी काय करावे संपूर्ण व्हिडिओ पहा। सर्वप्रथम क्रोम ब्राउझरला जाऊन admission.dbt.gov.in कॅन्डिडेट लॉगिंगला जावे। त्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज मेनूमध्ये जाऊन आपला मेरिट क्रमांक पाहून घ्यावा। नंबर लागला असल्यास अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून प्रिंट घ्या, प्रवेशात जाताना घेऊन जा किंवा संस्थेतही उपलब्ध होईल। तसेच प्रथम फेरीमध्ये प्रवेश झाल्यास तसा SMS प्राप्त होईल। दुसऱ्या फेरीमध्ये नंबर लागला तर तुम्ही 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्टपर्यंत 9 ते 5 या वेळात संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेऊ शकतात। त्यासाठी लागणारी कागदपत्रं पुढील प्रमाणे। महत्त्वाची सूचना, दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे। उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या पहिल्या 3 विकल्पांपैकी कोणत्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल। अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरी त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 3र्या व 4र्या फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही। ज्या उमेदवारांना विकल्प 4 ते 100 मधून जागा वाटप झाली त्यांची इच्छा असेल तर प्रवेश करू शकतात, पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 3र्या व 4र्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकत नाही। हे महत्त्वाचे। विशेष सूचना, ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना स्वतःचा मोबाईल नंबर व ईमेल ID द्यावा। तसेच प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत मोबाईल क्रमांक बदल करू नये। प्रवेशावेळी इयत्ता 10वीची गुणपत्रिका, मूळ प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, मूळ प्रत, प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत संस्थेत जमा करून घेतली जातात, त्यामुळे त्याच्या पुरेशा झेरॉक्स प्रती स्वतःकडे काढून ठेवाव्यात। नंबर लागला नसल्यास 3र्या फेरीसाठी संस्थानिहाय ट्रेड ऑप्शन आपण बदल करू शकतात। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।